खटाव तालुक्यातील मोळ मांजरवाडी इथल्या सुप्रसिद्ध देवस्थान मस्कोबा डोंगरावर सुरू असलेला सौर ऊर्जा प्रकल्प तसंच मोळ ते मस्कोबा मंदिर हा सुमारे 3 किलोमीटरचा रस्ता या संदर्भातील अवैध कामाबाबत महसूल विभागाने त्वरित चौकशी करून संबंधित ठेकेदारांवर कारवाई करावी, अन्यथा शिवसेना आणि आरपीआयच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. आंदोलनाची माहिती शिवसेनेचे माजी खटाव तालुका प्रमुख पैलवान जालिंदर गोडसे आणि आरपीआयचे खटाव तालुका कार्याध्यक्ष गणेश भोसले यांनी खटाव तहसीलदार किरण जमदाडे यांना लेखी निवेदनाद्वारे केली आहे. आहे मोळ मांजरवाडी येथील मस्कोबा डोंगर परिसरात TS विंड कंपनीचे सौर ऊर्जा प्रकल्पाचं शासनाच्या कोणत्याही परवानग्या न घेता गेल्या 4 महिन्यापासून अवैधपणे काम सुरू आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अनधिकृतरित्या गौण खनिजाचं उत्खनन सुरू आहे. कंपनीचं वाहन यंत्रणा मशिनरी याचं मोठ्या प्रमाणावर मंदिर परिसरात अतिक्रमण झालंय. यामुळे नियमित दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची गैरसोय होती आहे. त्याचबरोबर सध्या या परिसरात प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून मोळ ते मस्कोबा मंदिर या अंदाजे 3 किलोमीटर रस्त्याचं काम सुरू आहे. हा रस्ता करताना ठेकेदारानं बाजूच्या शेतकऱ्यांच्या शेकडो वर्षांच्या शेतजमिनीच्या ताली जमीनदोस्त केल्यात. या ठेकेदारानंही बेकायदेशीर गौण खनिजाचा वापर केल्याचं निदर्शनास येत आहे. तरी या दोन्ही ठेकेदारावर कठोर कारवाई करावी, अन्यथा शिवसेना आणि आरपीआयच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्याबरोबर प्रसंगी काम बंद पाडलं जाईल असं निवेदनात म्हटलंय. खटाव तालुक्यातील मोळ मांजरवाडी परिसरामध्ये मस्कोबा मंदिर डोंगर आहे. त्या डोंगरावरती सौर ऊर्जा प्रकल्पाचं काम शेकडो एकर जमिनीमध्ये चालू आहे गेले 4 महिने. त्या कंपनीकडून शासनाची उत्खननाच्या बाबतीमध्ये कुठलीही रॉयल्टी भरली जात नाही. तसेच त्या कंपनीने आत्तापर्यंत शासनाची लागणारी सनद शासनाकडून ती प्राप्त केलेली नाही. सगळे अवैधरित्या कामाचं त्या ठिकाणी उत्खनन म्हणा किंवा कामकाज म्हणा अशा पद्धतीनं चालू असून त्या ठिकाणी शेतकऱ्यांना दमकवलं जातं. शेतकऱ्यांच्या शेकडो वर्षाच्या ताले आहेत ते उद्ध्वस्त केले गेलेले आहेत. त्या ठिकाणी एक मस्कोबा मंदिर आहे. ते मंदिर वर्षाकाठी त्या मंदिराला लाखोची यात्रा भरते. त्या परिसरामध्ये या सौर ऊर्जा प्रकल्प कंपनीने आपल्या वाहनांचं व आपल्या साहित्याचं अतिक्रमण केलं असून भविष्यात ती यात्रा भरेल का नाही अशी त्या भाविकांना तिथल्या अशा लागून शंका लागून राहिलेली आहे. त्या ठिकाणी ती जागा मंदिराच्या यात्रेसाठी उपलब्ध करून त्यांनी द्यावी. पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून खास देवासाठी व संबंधित शेतकऱ्यांच्यासाठी एक रस्ता मंजूर झालेला आहे. त्या रस्त्याचं काम चालू आहे. तो रस्ता भाविकासाठी आणि शेतकऱ्यासाठी आहे. कंपनीसारख्याचं उकळ पांढर करण्यासाठी तो रस्ता नाही. त्या रस्त्यावरती सुद्धा बेकायदेशीर उत्खनन झालेलं दिसून येत आहे. अशा पद्धतीचं निवेदन आम्ही आता तहसीलदारांना दिलेलं आहे. मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अकोले गटाचा खटाव तालुक्याचा कार्याध्यक्ष. आज आम्ही तहसीलदार साहेब यांना निवेदन दिले की खटाव उत्तरमध्ये मूळ मांजर या भागात सोलर कंपनीचा प्रोजेक्ट चालू आहे. या प्रोजेक्टची कसल्याही प्रकारची परवानगी घेतली नाही. शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान करण्यात चाललं आहे. तसेच शेतकऱ्यांना दमदाटीचा प्रकार देखील सुरू आहे. संबंधित कंपनीवरती प्रशासनाने लवकरात लवकर योग्य ती कारवाई करावी व जो शेतकऱ्यावर अन्याय होतोय. डॉक्टर विनोद खाडे, स्टार महाराष्ट्र न्यूज, सातारा.